नमस्कार सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी गावाला आलेली आहे आणि मी तुम्हाला आमच्या गावाचं घर दाखवणार आहे चला आपण आता घर बघूया हा आमचा घराचा ओटा व मला सगळ्यात जास्त आवडणारे आमचे अंगण आहे कारण फ्लॅट सिस्टीममध्ये मध्ये अंगण नसते फ्लॅटमध्ये राहणाऱ्या स्त्रिया अंगणालाच खूप मिस करतात माझ्या सासूबाईंनी खूप छान बाग तयार केलेली त्यांना फळांची फुलांची खूप आवड होती त्यांना खूप झाडं लावायला आवडायची व त्या अगदी छान प्रकारे मेंटेनही करायच्या शेवंतीची फुलं तुळस अगदी वेगवेगळ्या प्रकारची झाडं खूप छान बहरलेली आहेत पण उन्हाळ्यामध्ये आमच्या खानदेशामध्ये खूप ऊन असतं त्यामुळे थोडं झाडांवर परिणाम झाला आहे डाळिंबाच्या झाडाला ही खूप छान अगदी मोठे मोठे डाळिंब लागलेले आहेत आमच्या अंगणाची शोभा वाढवणारे सर्वात महत्त्वाचा अंगणाचा भाग म्हणजे हे लिंबूचे झाड जाड़। या झाडाला खूप भरभरून असे लिंबू लागलेले आहेत गावाला आम्हाला कधीच लिंबू विकत घ्यावे लागत नाही हा छोटासा आंबा चांदणीचे झाड नंतर स्पायडर प्लांट असे वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स प्रकार आहेत व गवती चहा हा खूप छान प्रकारे वाढला आहे आमच्याकडे गवती चहा चहामध्ये सगळ्यांना आवडतो हे वेलची केळीचे झाड आहे त्याला छान वेलची केळी लागलेल्या आहेत इथे मोगऱ्याचा मोठा वेल आहे व या जागेवर मोठ्या आंब्याचे झाड होते पण मागच्या वर्षी रस्ते बांधल्यामुळे ते आंब्याचे झाड तोडून टाकले इथे छान असे अळूचे पानं लागले आहेत आणि हे मोठे पेरूचे झाड आहे या पेरूला वर्षात दोनदा पेरू येतात या झाडाचा पेरू खूप गोड आहे व खूप मोठे मोठे पेरू लागलेले असतात कलरफुल प्लांट्स आणि फुलं बघून खूप प्रसन्न वाटतं मोगऱ्यालाही खूप फुलं आलेले आहेत ब्रह्मकमळ स्नेक प्लांट चांदणीचे झाडं गुलाबाचे झाडं खूप छान अशी बहरलेली आहेत सीताफळाची खूप झाडं आहेत दिवाळीमध्ये खूप सीताफळ लागलेले असतात ही सायकल माझ्या सासऱ्यांची आहे ते जेव्हा जॉबला लागले होते तेव्हापासून त्यांच्याकडे ही सायकल आहे पपईच्या झाडाला छान पपया लागलेल्या आहेत ही घराची उजवी बाजू आहे तिथे वेगवेगळे असे झाड लावलेले आहेत पुढे हे लिंबूचे झाड आहे त्यालाही खूप छान लिंबू लागलेले आहेत कडीपत्त्याचे झाडे खूप छान मोठे झालेले आहे आपण घराची आता दुसरी बाजू बघूया घराच्या एंट्रीलाच हा मोगऱ्याचा वेल आहे तो खूप छान प्रकारे बहरलेला आहे त्याची सगळी फुलं आम्ही सकाळीच देवाला वाहिलेली हा मोगऱ्याचा वेल अगदी कच्चीपर्यंत वाढलेला आहे या भागामध्ये दिवाळीनंतर शेवंतीची फुलं खूप बहरलेली असतात पण आता उन्हामुळे ते झाडं जळून गेलेली आहेत या फळं फुलं झाडांमुळे अगदी वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी या झाडांवर येतात व खूप छान असा आवाज काढतात घराच्या दुसऱ्या बाजूलाही वेलची केळीचं झाड आहे घराच्या दुसऱ्या बाजूचाही गवती चहा खूप छान वाढला आहे फ्लॅटमध्ये कमी जागा असल्यामुळे या सगळे झाडं या सगळ्या गोष्टी मी खूप मिस करते हे परत एक लिंबूचे झाड खूप मोठे झाले होते पण ते आम्ही माझ्या सासऱ्याने तोडून टाकले माझ्या सासूबाई होत्या तेव्हा अगदी इथे सगळी प्रकारच्या भाज्या मिरच्या सगळं लावलेलं होतं घराच्या एंट्रीपासूनच मेथी पालक शोपू हे सगळ्या भाज्या या बाजूला लावलेल्या होत्या इथे वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या लावलेल्या आहेत आंबाडीचे प्लांट्स नंतर आंबट चुका उन्हामुळे या सगळ्या भाज्या जरा कोमजून गेलेल्या आहेत इथे टमाटे व वा खांदेशी वांग्याचे झाडं आहेत आमच्याकडे सगळ्या प्रकारच्या भाज्या आजूबाजूला लावलेल्या होत्या अगदी छान भाजी लागली की तोडायची आणि लगेच भाजी ताजी ताजी, ताजी बनवायची आपल्याच अंगणात लावलेली भाजी आपण तोडून लगेच बनवतो त्यात एक वेगळीच मज्जा आहे हा पुदिना बघा किती बहरलेला आहे बाकीचे आंबाडीचे झाडं आहेत पालक शोपू हे सगळे इथे होते आंबट चुका पण आम्ही आल्यानंतर थोडा कापला हा आणि उन्हामुळेही थोडं जरा कोमजून गेलेला आहे ही आमची छोटीशी विहीर आहे लहान मुलांसाठी ही विहीर आम्ही झाकून ठेवलेली आहे या घरी आता सध्या कोणीच राहत नसल्यामुळे विहिरीला थोडे जाळे आलेले आहे माझ्या सासूबाई होत्या त्यावेळेस खूप सगळं स्वच्छ असायचं घराच्या मागच्या बाजूलाही पपई आंब्याचे झाडं नंतर आपलं एक गवती चहा लावलेला आहे घराच्या चौफेर अगदी सगळीकडे हिरवळ आहे या बाजूलाही खूप मोठे पेरूचे झाड होते तेही आता सध्या कापून टाकले घराच्या मागच्या बाजूला धुनं भांडी करण्यासाठी जागा केलेली आहे व धुनं धुतल्यानंतर इकडे लगेच मस्त कपडे टाकता येतात छान ऊन येतं अगदी झटपट वाळून जातात हे घर इथलं वातावरण मी नाशिकला असताना खूप मिस करते कारण आमच्या फ्लॅटमध्ये एवढी सगळी तर जागा नाही हे असे छान टुमदार आंब्याचे झाड आहे तुम्ही बघू शकतात किती कैऱ्या लागलेल्या आहेत त्याला बऱ्यापैकी कैऱ्या आता वादळ आले होते त्यावेळेस पडून गेल्या तरीही खूप छान कैऱ्या आहे, आहेत या सगळ्या कैऱ्यांचे आम्ही लोणचे करतो या आंब्याच्या आम झाडाखाली आमचा चुली आहे आम्ही तिकडे स्वयंपाक करतो व दुपारी मस्त थंड हवेमध्ये जेवायलाही बसतो इथे धुनं भांड्याची सोय केलेली आहे इथे केशर आंबे लावलेले आहेत व त्याच्याच बाजूला खानदेशी भरिताचे वांग्यांचे झाड आहे याला वांगे लागलेले आहेत व ही घराची परत दुसरी बाजू आहे माझ्या सासूबाई असताना या सगळीकडे भाज्या लावलेल्या होत्या खूप छान असं हिरवगार सगळीकडे मस्तच दिसायचं तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की खानदेशातील वांग्यांचे भरीत खूप प्रसिद्ध आहे माझ्या सासऱ्यांनी ताजी वांगी तोडली आणि आम्ही त्या दिवशी त्याच वांग्यांची भाजी केली माझ्या सासूबाईंनी पुरणपोळ्यानंतर काही प्रोग्रॅम असेल तर इथे स्वयंपाक करण्यासाठी चूल केलेला आहे उन्हाळ्यामध्ये या चुलीचा वापर कुरडई पापड अगदी वेगवेगळे प्रकारचे पदार्थ करण्यासाठी व्हायचा छानपैकी मस्त इकडेच भांडी घासायची व उन्हात ठेवायची या चुलीवर अशा प्रकारे स्वयंपाक केला जातो ही आमची खानदेशातील खापरावरची पुरणपोळी आहे मी याचा व्हिडिओही लवकरच अपलोड करणार आहे ह्या माझ्या मावस सासूबाई आहेत त्या पुरणपोळ्या बनवत आहे गावाला गेल्यानंतर सगळे एकत्र जमतो आणि आम्ही ह्या आंब्याच्या झाडाखाली मस्त जेवण करतो या माझ्या मोठ्या जाऊबाई व ननबाई आहेत या माझ्या सासूबाईंच्या लहान बहीण आहेत ते जेवण करत असताना आपण शेतात जेवण करत आहोत असा फील येतो बाहेरून घर अशा प्रकारे दिसते ही सगळी झाड हे सगळं माझ्या सासूबाईंनी छान असं मेंटेन केलेलं होतं पण पाच महिन्यापूर्वी त्या वारल्या आणि त्यानंतर त्या गेल्यामुळे या घराची जणू काही शोभात चालली गेली हा फोटो माझ्या सासूबाईंचा आहे ज्या घरामध्ये स्त्री राहत नाही त्या घराचे घरपण हे चालले जाते ते आल्यावर त्यांचे अस्तित्व प्रत्येक कडाकडामध्ये जाणवते त्यांची आठवण प्रत्येक गोष्ट वस्तू करून देते हा घराचा हॉल आहे आमच्या घराच्या हॉलमध्ये तुम्हाला खूप सारे पोस्टर्स दिसतील तुम्हाला ब्रह्माकुमारीच माहिती असेल तर माझ्या सासूबाई आणि सासरे हे ब्रह्माकुमारीजमध्ये जात होते शिवानी दिदी तर माहितीच असेल तुम्हाला ते सगळं अगदी माझ्या सासूबाई चाळीस वर्षापासून सगळं अगदी फॉलो करत होत्या हे आमचे देवघर आहे देवघरातला देवाराही खूप सुंदर आहे इथे कोणी राहत नसल्यामुळे देवांची पूजा होणार नाही म्हणून माझ्या सासऱ्यांनी मला व माझ्या जाऊबाईंना दोघांना देव दिले आहेत त्यांची पूजा नियमित व्हावी म्हणून इथे लक्ष्मीनारायणांचा फोटो आहे लक्ष्मी माता आहेत व थोडे देव आहेत मला माझ्याकडे असलेला देवारा खूप आवडतो त्याच पद्धतीचा अगदी हा देवारा आहे माझ्या सासूबाईंनाही खूप आवड होती देवपूजेची तर त्यांच्यासाठी माझ्या मिस्टरांनी हा देवारा करून दिला होता घरात स्त्री नसल्यावर घराला घरपण राहत नाही अगदी त्याच पद्धतीने ह्या देवाऱ्यातले देव नसल्यामुळे तेवढं असं प्रसन्न वाटत नाही हे सगळं बघून खूप वाईट वाटतं पण देवांची पूजा होणार नाही म्हणून देव आता आमच्याकडे दिले आहेत हा आमच्या घराचा एक बेडरूम आहे तुम्ही समजू शकतात माझ्या सासूबाई नसल्यामुळे इथे थोडा पसारा असणारच त्या असताना खूप स्वच्छ असायचं आम्हीही सगळ्यांनी मिळून खूप आवरलं पण कार्यक्रमानिमित्त खूप पाहुणे जमल्यामुळे परत जैसे ते परिस्थिती झाली खूप छान असा प्रशस्त हा बेडरूम आहे या वरती पडतीवर खूप भांडे होते पण त्यांच्यावर खूप धूळ बसते म्हणून आम्ही सगळे भांडे बेडमध्ये ठेवून दिले आहेत तुम्हाला जागोजागी देवाचे फोटो दिसतच असतील कारण माझ्या सासूबाई ह्या खूप देवाची पूजा करायच्या म्हणून सगळीकडे तुम्हाला देव दिसतील आता आपण किचनमध्ये जाऊया आमचे गावाकडचे किचन हे ओपन किचन आहे सगळं अगदी मस्तच प्रशस्त किचन आहे हे घर पस्तीस वर्ष जुने आहे इथे लोखंडी मांडणी नंतर भिंतीमध्ये हे कडप्पे केलेले आहेत हे सगळे भांडे हस्ताव्यस्त झाले आहेत कारण आम्ही खूप लोक अक्षय तृतीयेला जमलो होतो कारण आमच्या इकडे मेलेल्या व्यक्तीसाठी अक्षय तृतीयेला घागर भरले जाते त्यासाठी आम्ही नेट -नेट चा चा पन्नास ते साठ जण एकत्र आलो होतो त्या प्रोग्रामसाठी म्हणून किचन जरा थोडे अस्ताव्यस्त झाले आहे माझ्या सासूबाई असताना हे सगळं वस्तू जिथल्या तिथे नीटनेटक्या स्वच्छ अशा लावलेल्या असायच्या या सगळ्या वस्तू माझ्या सासूबाईंच्या हाताच्या पन्नास वर्षापूर्वीच्या आहेत किचनमधून लगेच हा मागचा दरवाजा आहे तिथे धुनं भांड्याची सोय केलेली आहे व हा एक दुसरा रूम आहे इथे जरा स्टोरेजस पडलेले आहे या रूम रूममध्ये बेड नंतर दळण दळण्यासाठी लागणारी चक्की टेबल व थोड्याफार अशा जुन्या वस्तू आहेत घराला घरपण देण्यासाठी घरात स्त्री असणे किती महत्त्वाचे आहे या गोष्टीवरून तुम्हाला नक्कीच कळेल आता आपण गच्चीवर जाऊया इकडे आमचं धान्य साठवण्याचा स्टोरेज एरिया आहे माझ्या सासूबाईंच्या सगळ्या कोठ्या सिलेंडर इथे आहेत इथे सगळे वर्षभराचे धान्य साठवले जायचे माझ्या सासूबाईंना जुने पत्र्याचे डबे त्यांचे अगदी लग्नानंतरचे हे डबे आहेत पण त्यांना ते टाकावेसेच वाटायचे नाही त्यांनी अजूनही ते जपून ठेवले होते ह्या आंब्याला बघा किती कैऱ्या लागलेल्या आहेत हे अगदी निसर्गाने भरलेलं घर आहे हे घर सोडून जावंसं सो वाटतही नाही पण नोकरीनिमित्त आम्हाला दुसऱ्या शहरात राहावे लागते म्हणून हे सगळं लॉक लावून बंद करून जावे लागते आमच्या घराच्या आजूबाजूलाच आमचे सगळे नातेवाईक आहेत एक घर सोडलं की माझ्या नणनबाई राहतात माझे सासरे व माझ्या नणनबाईंचे मिस्टर ह्या सगळ्या झाडांची अगदी छान प्रकारे काळजी घेतात तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की नेमके तुझे गाव कुठलं आहे तर माझे गाव खानदेशामध्ये जळगाव जिल्ह्यात अमळनेर हे आहे अमळनेर हे शहर साने गुरुजींची कर्मभूमी आहे तुमचे मनापासून आभार तुमचा अमूल्य वेळ देऊन तुम्ही हा व्हिडिओ पाहिलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद